बाबा भीमसने अनाया गंगाताईच्या घरी गेले आहेत, म्हणजे त्यांनी ठरवलं आहे की कोणत्या बी परिस्थितीत मंजुळेचं लग्न होणारच. पण भीमसने आणायची काय गरज आहे? जर नवरीचा सखा भाऊ लग्नात नसल तर लोक नगनगते बोलतात. आपल्या तिघाच निवरातीच्या आधी इथं बंद करून ठेवतील, म्हणजे आपण काय लोडबोड करायला नको. नवरातीच्या यायला बाहेर काढतील, म्हणजे लोकांनी दिसल कि तिघ बी भाऊ लग्नात सामील होते. मग तर लगीन थांबवण्यासाठी विचार करावा लागेल बाळादादा. या कैदेत राहून आपण काय विचार करू शकतो आनंद? आता तू चल, मी तुला जिथं घेऊन जातो तिथं चल. चल, अरे चल. हे तुझं काय चाललंय र? तुझ्या लग्नाच्या नावावर मी 50 लोकांच्या चपला शिवून चालूया. संधी गावातली लोक वरातीला पण येणार आहेत, आणि आता लग्नाच्या येळेला म्हणतोय की मी लग्न नाही करणार. तू आता इथंच बंद राहा, मी तुझं लग्न करूनच राहणार. बाबा बाबा बाबा, जेवण वगैरे द्यायचं असेल तर खिडकीतूनच दे. तो आता बाहेर येईल तर फकस्त लग्नासाठी. दोन बोल काय इंग्रजीचं बोलून दाखवलीस, माझ्या पोरासनी न्यायाचं औषधच पाजायला लागली. चल जाऊन हळद वाट. शरला आता घालू का हिला? आता न ग, लग्नानंतर. आता मारलंस तर लग्नातली कामं कोण करणार? चल. ये बस बाय. बाळदादा, आता वाटत आपण हारलो आहोत. हे लगीन आता नाही मोडू शकत. बाबा जोवर भीमसने घेऊन येतील तोवर इथं लय उशीर होईल. आणि आईनं म्हणलंय जसा भीम येईल त्याला भी आपल्यासारखंच बंद करते. वरातीपर्यंत आपण काय बी उपाय शोधू शकत नाही. तू बरोबर बोलतोय आनंद, आपण काय नाही करू शकत. आपण हारलो. मी तुला वचन देतो की आम्ही दोघं भाऊ मिळून तुझं लगीन मोडा पाय जे होईल ते करू. जर आम्ही काय बी करू शकलो नाही तर आम्हाने माफ कर. तुम्ही तिघ माझं भलेही लगीन थांबू शकला नसाल, पण खरं हे आहे की म्या या गोष्टी पाई लय आनंदी आहे की तुम्हाने माझी काळजी आहे. ह्या खुशीत म्या अभ्यास सोडून लगीन करायच्या दुःखाला इसरणं सोपं होणार आहे. इकडे फिर भास्कर. नाही भास्कर, तू फिरतो आहेस का? बाबासनी बोलव. आई, तू बाबासनी बोलशील तर ते हे लगीन मोडतील. मी हे लगीन करण, पण मला लय वाईट वाटल की मी तिचं शिक्षण बंद केलं. भास्कर, म्या बाबासनी बोलवती.
आई मी आयुष्यात कधीच काय नाही मागणार, काय बी नाही बोलणार. हे बघ भास्कर, हे तुला बी ठाऊक आहे की हे लगीन होऊनच राहणार, मग का बाबांचा मार खायला अडून राहिलायस? इकडे फिर ना, का बोलवतेस नी? काय झालं भाऊजी? फिरा ना, माझं म्हणणं तरी ऐका. आपण दोघं पळून जाऊया. ठावाय भीमने एक गोष्ट सांगितली होती, तेच करूया. ही समधी गोष्ट भीमच करू शकतो. अरे बाळादादा, आपण भी करू शकतो. मला समजा ठावाय भीम काय म्हणला होता. बरं करूया, पण हित ना आपण बाहेर कसं निघायचं? यो दरवाजा तर बाहेरून बंद आहे. बाळादादा, एक युक्ती आहे. काय? अरे इतक्या रात्रीच्या यायला हे कोण वाजवत बसले? आवाजावरून वाटतंय की घरातच वाजवत आहेत. दरवाजा उघडा दे, नाहीतर आम्ही कोणाला बी रातभर झोपू देणार नाही. वाजी वाडा दादा. अच्छा अच्छा, तर असं आहे का? ठीक आहे वाजवा. तुमच्या या नाटकापाई दरवाजा नाही उघडणार, नीट ऐका. अगं वहिनी उघड की, पोरच तर आहेत. नाही ताई, नाही उघडणार, नाही सोडू शकत ह्या. बाजा वाजवत बसा, नाही तर नाचत राहा. तसं मी बहिणीच्या लग्नात वाजू शकणार नाही बाजा. ठीक आहे ना? हा तर वाजवा बाजा आणि नाचा. सगळी अडपटच आहे तिथं. चल जा झोप, जा झोपात आहे. चल ताई झोपा आता. ही युक्ती तर उलटी पडली आनंद. बाळदादा तू बाजा वाजव, मी दरवाजा तोडतो. ठीक आहे. हे परत बाजा वाजवायला लागले, असं कधीपर्यंत चालत राहणार आहे यांचं? वाजवू दे त्यासनी, रातभर बाजा वाजवू दे त्यासनी. जमतील ना तव गप राहतील. कोणी बघाय जाणार नाही ना, लक्ष देणार नाही ना त्यांच्याकडं, मग गप असतील दोघ.
चल झोप आता. मी विचार करतोय तुम्ही दोघे एवढे आनंदी का आहात, त्याच काय आहे? तुम्ही दोघे आपल्या घरातल्यांना येडा बनवू शकता, मला नाही. मी तुमचा मेहुणा आहे. आतापर्यंत तुम्ही या घरात बंद होता ना, आता बघा रस्तीनं तुमच्या दोघांचा हात पाय बांधून कसं घराच्या बाहेर टाकतो ते. चला. आई उठा मंजुळा, उठ बाय, उठ उठ, आज लगीन आहे ना तुझ. हा माझं पोरीच लगीन आहे. बस एकदा का भाऊ भीमाला आणि बरोबर तुळसा आणि गंगाला घेऊन येईल ना, समजा चांगलं होईल. माहित आहे, फक्त भीमासनी घेऊन थोडी येणार आहे, त्यांच्या बरोबर तुळसा आणि गंगा भी येणार आहेत. तुझ्या बहिणी आहेत ना, तर तुझ्या लग्न पाय तर येणारच ना. बस एकदा का समजे आले ना की घर जरा भरल्यासारखं वाटल आणि जरा लगीन घर वाटल नाही. वय अरे उठा उठा, बोलत काय बसलो, चला लय काम पडले. बापू हे काय झालं, काय झालं? अरे ताई बघा ना, आऊ हे काय काय. अरे सोडव की ताई, लय घट बसलय. काय झालं, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? बरं वाटतय का? मंजुळा लवकर ये का? कुणी केलं सांगा. बाला आणि आनंद ते दोघं रात्री दरवाजा तोडून पळत होती. जेव्हा मी त्यांना अडवायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला जमिनीवर पाडलं आणि नंतर इथं आणून माझे हात पाय बांधले आणि माझ्या तोंडात कपडा घालून निघून गेले. हे बघ माफ करा, समजत नाही मी काय बोलू तुम्हाला. आहो तुम्ही जावय हात घरच, माझ्या पोरांनी जे भी केलं आहे मला मला माफ करा. बस हे लगीन होऊ द्या आजच्या दिस, त्यासनी शिक्षा भेटल त्याच्या कर्माची. पण मला तर भ्या वाटायला लागलंय ते दोघं मिळून नवीन काहीतरी नाटक नक करायला. कस करतील, कस करतील? कवापासन तेच तर करतायत ते. बघा मी अशी हार नाही मानणार, त्यासनी जे करायचं ते करू, त्या आमासनी जे करायचं ते आम्ही करू. तुम्ही एक काम करा, ते मंडप पालसनी बोलवा सजावटीसाठी, तोवर भीमाचा बाबा त्यासनी घेऊनच येत असतील. जर त्या दोघांनी मुलाच्या घरी जाऊन काही तमाशा केला तर? ते टोपल्या बांधल्या होत्या ना त्यांना द्यायच्या, ते तुम्ही त्यांना देऊन या ना घरी पोहोचून या की. मंजुळा
तू चल हा, मी मेहंदी वाटून तुला लावून देते. काय झालं ताई? हे आनंदन बाळा काय करायला गेले असतील? अग मंजुळा चल ना. गुरुजी. आंबेडकर गुरुजी. अरे बाळा तू केव्हा आलास? तुम्ही इतके घाबरलेले का आहात? बस आलो गुरुजी, आमच ने आता तुमची गरज आहे. गरज? कसली गरज? भीमनं आम्हाला एक युक्ती सांगितली होती, त्यानं म्हणलं होतं की तुमच्याकडनं मदत घ्या, आम्ही दोघं एकटं नाही करू शकत आहे. चला ना गुरुजी. अरे पण भीम कुठे? अहो गुरुजी आम्ही पूर्ण गोष्ट वाटेवर सांगू, आता चला. अरे हे तर सांगा जायचं कुठे? आपल्याकडे येळ नाही आहे. चला ना तुम्ही वाटेत समजा सांगू. चला. विधींना लागणाऱ्या सर्व गोष्टी आठवणीने पिशवीत टाक बघ. आणि सुनबाईला जे दागिने द्यायचे आहेत ते वरात जायच्या आधी आठवणीने माझ्या हातात दे. आणि तू बाहेरच राहा. वरातीत जी लोक जाणार आहेत ते जेव्हा येतील त्यांच्या नाश्ता पाणीचा बंदोबस्त कर. जा. आणि तू काय बघत बसली आहेस? जा नवऱ्याला तयार कर. जा चल. मी जरा मिठाईचं बघून येतो. जा आपलं आपलं काम करा. अरे हा मी तुमच्याकडेच येत होतो की तुम्हाला इथे यायची काय गरज होती? नाही ते तुम्ही सांगितलं होतं ना हुंड्याच समद सामान मिळायला हवं, तर आम्ही बी विचार केला सामान तर द्यायचंच आहे. मग समद सामान वरातीच्या आधीच दिलेलं बरं. म्हणजे समद कसं तुम्ही लिहून दिलंय त्याप्रमाणे हाय का नाही ते बघून घ्या. अरे काय बघायचं, त्यात काय राहिलं तर नंतर बघून घेऊ की. एक काम करा, हे समद सामान या दरवाजाच्या इथेच ठेवा. म्हणजे आजूबाजूच्या लोकांना वरती बघतील की माझ्या मुलाच्या लग्नामंदी मुलीकडच्यांनी काय काय दिलं हाय. ठेवा 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 तिकडे, हा छान वाटल ठेवा. बरं ठीक आहे, मी निघतो, लय काम बाकी. ठीक आहे, भेटूया. बरं. जावई बापू आनंद आणि बाळाबद्दल काय कळलं का? ताई मी विनंती करते तुम्हासनी, आनंद आणि बाळा कुठं आहेत, काय करायला गेलेत, कसं आहेत, याच्याशी आपल्याला काय बी घेणं देणं नाही. आपल्या पोरीचं लगीन आहे, आपण तिथं लक्ष देऊया. काय भीमाबाई, मुलीच लग्न काय ठरलं? गाववाल्या समोर तमाशा झाला? मुलीच्या लग्नाला तिन्ही मुलं पाळली. रामजी पण कुठे दिसत नाहीये, घरचा करताच पळाला. खरं सांगायचं तर आम्ही गावामध्ये अजूनपर्यंत असं लग्न पाहिलं नाहीये. अजबच कुटुंब आहे तुमचं. एक आते आहे जी आपलं सासर सोडून इथे घरात बसलेली आहे. ज्या मुलींची लग्न झाली त्यांना तुम्ही बोलवलं नाही? अरे बोलवलं नाही की त्यात यावंसच वाटत नाही. आणि मुलं आहेत जे विरोधात पळून जातात. ज्या मुली इथे राहत होत्या त्यांना तू कुठेतरी पाठवून दिले, आणि रामजी सुद्धा कुठेतरी गायब झाला. भीमाबाई एक गोष्ट तर सांग, असं कोणतं लग्न करत आहेस ज्यात आपल्यांना साथ द्यावीशीच नाही वाटत? बरोबर बोलताय शेठजी. यो रामजी सकपाळ, आपल्या पोराची तर प्रत्येक गोष्ट ऐकायचा. भीमरावच्या गोष्टीला दगडाची रेष मानायचा. मग आता काय झालं, कुठं पळविला आपल्या हुशार पोराला आणि स्वतः बी पळाला. या लोकांमध्ये बहुतेक पोरीला ऐकायची रीत असेल. त्याचीच काहीतरी व्यवस्था करायला गेला असेल.